आवत नाही सर. अजून बी ऐकाव माझा निर्णय बदला. इथंच राहिलो तर पुढे जाऊन आपल्या डोसक्याला ताप होईल. कसला ढेकळ्याचा ताप? एवढी बॅग भरून कशाला आणले आपण? हा हे बघ, दोन दिवस मस्तपैकी सुखा समाधानाने राहायचं इथं. हा आणि त्या जिजाला ना हाकलून काढायची. ते काय नाही, आमचं ठरलंय. अहो तायसा, पर ही तर राहणार म्हणजे. संदे उगच तू नाट लावू नकस. हा चल हा तर इथं काय तर इथं. तिथं तर हातरायला भी नाही आणि पांघरायला भी नाही. असं कस? अहो बघा की अख्खं झोपडं रिकाम आहे. काय बर आहे ना? व्यवस्थित आहे ना? समजा काय व्यवस्थित काय व्यवस्थित ग? हिथं ना हातरायला ना पांघरायला माझे तायसाब हिथं कसं राहणार? तेच तर मी म्हणतोय, मी हिथं कसं राहत असं ते समजलं ना. इथं राहणं एवढं सोपं नाही, म्हणून तर मालक मला तिकडे बंगल्यावर घेऊन आलाच राहिला. काय नाही, आमच्या घरात राहायचं ना म्हणून सोंगायत नुसती. म्हणजे तुम्ही इकडे दोन दिवस राहणार म्हणा की राहणार? अवताय साहेब, इथं ना हातरायला ना पांघरायला कसं राहायचं? हा मी माझ्या समजा सामान बंगल्यावर हलवलंय, आता तुम्ही दोघींनी इथं असंच राहायचं. संदे म्हणजे सनीदाला सांग पलंग आणायला इकडं. मागव पलंग. पण खरं पलंग यातनं जाणार नाही हो आत. गादी आणायला सांग गुंडाळी करून. अजिबात नाही, मी इकडे जसं राहायचो तसंच राहून लावायचं. आणि जमत नसेल तर संगतच चला की बंगल्यावर. तुम्हाला नाही जमणार इथं राहायला. आम्ही राहणार. तू तुझं खोबड काळ कर घेत ना. ठीक आहे, बघूया तुम्हाला जमतंय काय राहायला. तुमचा निर्णय चुकलाय. चुका काढायचं बंद कर आणि ते आमच्या बसायची सोय कर जा. आपण तर या बॅगत साड्या तुमच्या मेकअपचं सामानच दिसाना भरून आणलंय. हातराला पांघरायला काय बी नाही आणलं. ए चंदे, आमच्या बसायची सोय कर. हा ठीक आहे. अगे लाज शरम काय है काय तुला? इतक्या महागाच्या साड्या अशा खाली हांतर दिसवाय? एकतर आधीच निम्या साड्या काळ्या केल्या तर काय तोंडी ना. आणि तू माकड तोंडी? हा इतक्या चांगल्या साड्या अशा घाणेरड्या जमिनीवर हांतर दिसवाय? घोडा असं किती वेळ उभं राहणार? बसा की कुठं तर धुळीत आणि कोडकलेल्या जागेत कसं राहणार आम्ही? चंदे तायसाब, या धुळीवर पाणी मारलं तर धूळ बसते खाली. हा नाही बसत, नाही बसत. अगं मग मुहूर्त काय बघतेस? मार पाणी, बरोबर बोलायलीस. हा बघते थांबा.
जिजानं समजा बादल्या कळशा समजा हलवले वाटत बंगल्यावर, मग बंगल्यावर ना जा जा ताईसाहेब बंगल्यावर गेलं तर ती जिजा तमाशा करत, त्याच्यापेक्षा हित जे हाय त्याच्यातच 2 दिवस काढायला लागणार. घाबरला आम्ही, चौ घाबरू नका सापडला का दिवा, जर तुम्ही हुडकी बसून नुसतं महाराजांसारखं बोलू नका. चंदे अंधाराचं मला लय भी वाटतंय, आता काय करायचं? अगं म्हणूनच म्हणतोय दिवा हुडक, उठ 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 उठ. कुठल्या खुराड्यात येऊन पडलोय काय माहित साहेब, त्याची जाता तर झुंजा सुटता अशा वाटायलेत मला. जातानंतर लाईट मी बंद करून गेली. अगं मग तुला अक्कल नव्हती का चंदे, हा येताना जर बॅटरी बिटरी काय तर घेऊन यायचंस. गाडी बी लागे ना ग, सापडलं काय बघ. थांब सापडतोय काय 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 चुक, खाली बघ बघ तिकडे जरा पुढं सोडकी. सापडलं काय नाही, बघ बघ बघ. एक काम कर चंदे, बाहेर जाऊन बघ जा, बाहेर असेल. चल 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 चल, बाहेर नाही बाहेर नाही. अगं काय नाही, जा 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 जा. अगं हे सोड ग चंदे, राहू दे की माझ्या बरोबर हे बघ चंदे, बाहेर दिवा ठेवला असते ना आम्ही, हाय ना वैत आम्ही लय काळजी आहे ग तुझी चंदे. हा सोड, जा 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 जा. आणि होय दिवा सापडण्याच्यावर यायचं नाही, हा जा पळ पळ. अगं जा ग चंदे, गेलीस काय चात्या गेली काय? पहिला जा, आम्हाला काय माहित नाही, शोधून शोधून आणतो दिवा. चंदे चंदे काय जाते, हाईस ना वा, सापडलं का दिवा? नाही. अगं बघ की जरा, सापडलं काय? नाही. एक नंबरची काम करे नुसती, जरा बघ की डोळा उघडं ठेवून. मम्मी देव पावला ग बाई. ताई साहब आपण जरा पूजा अर्चा केल्या असत्या तर आजची लाईट लागली असती. इथं
माझा ऐका की मला लई भ्या वाटले. चला की अहो तुम्ही का नाही माघार घ्या. संदे गबस काय बी बडबडू नका. आम्ही माघार घेणारातलं नाही. अजिबात नाही. आम्ही येणारच नाही. एक काम कर, आपण काय करूया चंदे, आपण इथं कोपऱ्यात गप बसून राहू. म्हणजे काय होईल, गप ना ऐक की आमचं जरा. म्हणजे काय होईल, आपल्याला आपोआप झोप येईल आणि मग डायरेक्ट सकाळ होईल. हा किती सोपं आहे. तू बस. नाही मला उपाशी पोटी झोप येत नाही. मग तर किती भारी झालं चंदे. तू आहे ना आमच्या दागिन्यांची राखण करत बस. आम्ही जरा झोपतो. राहू दे राहू दे हे राहू दे. काय जा चंदे गप जरा. तसं काय होते गय झाल्यास काय संदेश तुरी तो नाही.
म्हणजे ही जुगात सगळी शाळा करायला लागल्या. मला घाबरून हाकलून काढायचं बघते ती. ए जिजा, एवढी बेईमान अशील असं वाटलं नव्हतं गा वसनी. बेईमान संगत बेईमान, चांगल्या संगत चांगलं आणि वाईट संगत वाईटच. आमचा वाईटपणा तू बघितलायस कुठं? आता आम्ही इथनं काय हलत नाही बघ. जाशील ग, अजून अख्खी रात बाकी आहे. उद्याचा दिवस, उद्याचा दिवस उगू दे फक्त. मग बघ तू, राणा भाऊजीसनी तुझा खोटारडेपणा कसा सांगतो ते. अव ताई साहेब, उद्याचा काय मुहूर्त आहे वय? आत्ता सांगा किती लागत काय ते. एकदम बराबर आहे तुझं. संदे जा, फोन आणजा आमचा जा. तुला कसा जावतो इंगा बघ तू. नीटवर ढार लागली पाहिजे ढार. मुर्दा बशिवला तुझा. एक तर मरणाची थंडी तू आम्हाला भिजवलंस वय. जा त्याचं बघ जा. आता मी काय बघू? बॅगे तर समजा साड्या दागिने हेच आणले, बाकी काय बी नाही आणले. ए बस बस, लईदा ऐकवल्यावर गर्दीचं सामान आवाजात पडत नाही. जा त्याचं बघ जा. काय वहिनी साहेब, झाली काय झोप? संगीच्या भूतांनी ताप दिला नव्हतं तुम्हाला? तुला तर आम्ही परत बघतो. काय झालं? काय नाही. त्याचं काय झालं? दूध आणून द्या मसनी. नाही नाही, मला लय काम पडल्यात. मलाच बी लय काम आहेत. तुम्ही येते काय मदतीला? नाहीतर मयात जे राहतंय त्याने काम करायचा नियमच आहे. ए तू काम कर, तुझं शानपणा शिकू नका सा मसनी. ठीक आहे, मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. चला चंदे, ही तर एक नंबरची काम चुका रे. गाय बेस्टच. गाय असल्यावर त्या मजुराच्या मागं का लागा? पिळलं की दूध हजर. हा पण आता दूध कशात घ्यायचं? ए गाई, नंदिता गायकवाड नाव आहे आमचं, ऐकलंस का? हा तवा असं गरीब गाई सारखं उभं राहायचं, जास्त हालचाल करू नकास. ते काय आमसी अगं चहा प्यायची लय तलप झाल्या ग, थोडस दूध घेतो. हा हलू नकास. हा
दिवस माहितीये ना कोण मर्दा नीट सांग की अहो राणादा ते हॉटेल कशासाठी फेमस आहे माहितीये का तुम्हाला लवबर्ड्स तसं नाही अहो आजूबाजूच्या गावातली जी जुडपी असतात की नाही त्याची प्रेमाचं बोलता येत नाही म्हणून ती इकडे येतात तुम्ही दोघं मी देव अरे अहो द्या अरे तसलं काय बी नाही ते कसं झालं माहित आहे काय म्हणजे ते नेमकं काय झालं माहित आहे काय 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 ते हा आम्ही की नाही मळामध्ये काम करत होतो ना तेव्हा की नाही अचानक भूक लागली आता काहीतरी खायला पाहिजे मग म्हणलं मिसळ खायला जाऊया पण कसं आहे इकडची मिसळ लई चांगली असती म्हणून म्हणलं मिसळ खाऊया काय बरोबर ना व मिसळ खायला आणि हित इकडची मिसळ लई फेमस आहे म्हणून काय ह्याच्यापेक्षा डबल फेमस मिसळ आपल्या गावात मिळत्या मग तुम्ही दोघ इथं मिसळ खायला का तुमचं काय गल 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 नाय नादा तुम्हाला आणि जिजाला कुणी इथं बघितलं तर काय म्हणतील लोक बाबा गावात कुणाला काय सांगू नकस काय नाही नाही कशाला कशाला मी कशाला कोणाला सांगू पण मी काय म्हणतोय राणा दादा मला एक सांगा असं लपून छपून भेटण्यापेक्षा का नाही तुम्ही दोघं सरळ लगीन का करत नाही म्हणजे जिद्दाचं सोयीवर तुम्ही जिंकलाय न थोबडफोडीन कळलं काय तोंडाला काय बी बडबड नकस आमच्या तसलं काय बी नाही तुम्हा दोघांच्यात जर असं काही नाही तर मग हित कशाला आलाय कशाला म्हणजे सांगितलं ना मिसळ खायला आलो म्हणून दिसतंय ना तुला आपल्या गावातली एवढी फेमस मिसळ सोडून हित मिसळ खायचं काय कारण सरपंच मिसळ खायला आम्ही आलोय नव मग मिसळ कुठं खायची ते बी आम्हीच ठरवू तुम्ही उगा आमची काळजी करू नका सर त्यापर्यंत गावची काळजी करा म्हणजे जरा भलं होईल गावच्या काळजीसाठी चालतो ते मिशिबीच काम होत दादा येतो आता मग इथं काय
बोलू नका जाऊ द्या सांगू नकस काय गावात शिकायच्याला काय बोलतोय कुणाला सांगत नाही काय काळजी करू नका पक्का कुणाला सांगू नकस नाही नाही कुणालाच काय सांगत घरात येऊ काय होय बाबा जाता काय त्या म्हणतोय ते बरोबर हो बघा की आपल्याला इकडं असं कोणी बघितलं माझ्या नावानं गावात बोंब व्हायचो आपण की नाही ते पटक दिशी मिसळ खाऊया आणि आपल्या मुळात जाऊया चला हो मानत नाही काय आपलं ठरलंय का नाही अहो पण पण बिन काही नाही पटक दिशी मिसळ संपा अन्न नदीवर जायचं आपण फिरायला मी काय म्हणतो आता काय बी म्हणू नका जे काय म्हणायचं तर तिकडं नदीवर जाऊन म्हणा संपू पटपट